ताई साहेबांनी जो इमारत निधीचा प्रस्ताव मांडलाय त्याविषयी आपल्याला कोणाला काही सूचना करायची का? मला वाटतं आपण मागच्या वेळी जी चर्चा केली होती त्यावेळी मुलींची संख्या कमी होत होती. हो. मग अशा वेळी मुलींची संख्या जर कमी होतीये तर इमारत निधीची ताबडतोब गरज आहे का? नाही, काय आहे मुलींच्या गैरहजेरीचा प्रश्न आता बऱ्यापैकी आवाक्यात आलाय. अच्छा. पण ज्या मुली येत आहेत मला असं वाटतं की त्यांच्यासाठी अजून थोडे प्रशस्त म्हणजे हवेशीर वर्ग, स्वच्छ सुंदर टॉयलेट्स किंवा लायब्ररीज या सोयी जर उपलब्ध करून दिल्या तर कदाचित उपस्थिती वाढेल आणि शिकण्याचा किंवा शिकवण्याचा आनंद द्विगुणित होईल. इमारतीच्या खर्चाच्या विषयी काही अंदाजपत्रक केलेलं आहे का? प्रस्ताव तत्वतः मान्य झाल्यानंतरच अंदाजपत्रक करावं असं वाटल्याने मी अजून तसा विचार केला नाहीये. शिवाय आपला अनुभव आणि अधिकार माझ्यापेक्षा जास्त आहे त्यामुळे मी माझ्या फक्त गरजा सांगू शकते. नाही, प्रस्ताव तत्वतः मान्य केलेलाच आहे आणि तुम्ही जी माहिती दिलेली आहे त्या माहितीनुसार इमारत निधीसाठी मला वाटतं कमीत कमी 5 लाख रुपये तरी उभे करावे लागतील. सरकारकडे मागणी करूया अनुदानासाठी. नाही, सरकार काय, शैक्षणिक संस्था किंवा धर्मदाय संस्था किंवा कोणाकडूनही जमेल त्या त्या ठिकाणून मदत घ्यायला काहीच हरकत नाही आपल्याला. ठीक आहे, मी माझ्या पातळीवर कोणाकडे शब्द टाकता येतो का बघते. अवश्य येऊ मी. हो, धन्यवाद. अच्छा, या. अरे क्या बात है, शाम का वक्त और अब यहाँ? नॉट फीलिंग वेल? काय ताबीब ताला नहीं है ना? आला असता तर बरं झालं असतं. चुप. असं काय बोलायचं नाही. काय झालं? तू काय गडबड तर केली नाही ना? रूपा काय झालं? शांत हो पाहू. काय झालं सांग मला. मम्मी पापा आले होते. दोघेही एकत्र? इट वॉज जस्ट अ कोइन्सिडन्स. एक सांगू, जेव्हा मी एकाला भेटत होते तेव्हा दुसरं वेटिंग रूम मध्ये वाट बघत होत. ही मोठी माणसं पण ना, मैं जानती हूं आप मियां बीबी बन नहीं सके, कम से कम मेरे लिए माँ बाप तो बन सकते थे. जब पैदा किया है तो निभाओ ना उसे. रूपा मला का पनिशमेंट, त्यापेक्षा बरं झालं असतं मला कोणत्या ऑर्फनेज मध्ये ठेवलं असतं. माय बाप दिसतात ग पण भेटत नाहीत. अकेले होणं और अकेलेपण का जीना बहुत फरक आहे. माणसं थोड्या वेळासाठी एकटे राहू शकतात पण कायमचे एकटे नाही राहू शकत ना गार्गी. और जब उसकी कोई गलती ही नहीं. सुप्रभात. आज एकदम सायकल. पर्यावरण रक्षण, सायकल चालवा, प्रदूषण टाळवा. टाळा हे सगळं किती दिवस? बस तू जर असं नीट लक्ष द्यायला लागलीस की लगेच बंद. अँड मोरोवर मला डबल सीट नाही घेता येत. तुमचा स्टंट लक्षात घेतला गेलाय. रिअली? आणि तो अप्रिशिएट ही झालाय. ओ थँक यू. बरं आकाश मला एक सांग. हा. मला शाळेसाठी 5 लाख रुपये उभे करायचे, तू किती देऊ शकतोस? सगळे. आय कॅन गिव्ह देम ऑल. गॉड, मी सायकल आणली, माझं चेकबुक गाडीत असतं. मी प्लीज, आय एम नॉट जोकिंग, आय एम सिरियस. अरे आणि मला तुझ्या वडिलांचे पैसे नकोय. ए होल्ड ऑन. हे बघ, मी माझ्या कंपनीमध्ये ऑफिशियल पार्टनर आहे अँड यू नो दॅट. ओके. आणि मोरोवर आम्ही टॅक्स रिबेटसाठी अशा बऱ्याच देणग्या देत असतो. अरे असेल, पण मला एकाच माणसाकडनं एवढी रक्कम नकोय, यु नो. ओके ओके, म्हणजे तुला पैसे जमवल्याचा फील द्यायचा आहे. ऑलराईट, आपण एक काम करूया. मी अजिबात नाही, मला तुला पैसे जमवण्यासाठी भटकवायचे. अच्छा अच्छा. त्यासाठी तुला एकच काम करावं लागेल, फक्त एकदाच प्रेमाने हो बोलावं लागेल. मी आयुष्यभर वर्मण भटकेन, आय प्रॉमिस.
एक विचारायचं होतं पंडितजी. काय ग? तुम्ही एका कार्यक्रमासाठी किती मानधन घेता? अजून सूर हाती आले नाहीत तोच मानधनाची आकडेमोड करायला लागलीस. आधी शिकून ईश्वर चरणी गुरु चरणी कला समर्पित करायची असते, मग जलसे आणि मानधन वगैरे. मी माझ्या संदर्भात नाही विचारला हा प्रश्न. मग मी ज्या शाळेत शिकले ती आश्रमशाळा माझी आई चालवते, त्या शाळेला पैशांची गरज आहे. लोकांकडून नुसतंच दान घेण्यापेक्षा त्यांना जर आपण त्या दानाच्या बदल्यात काही. अच्छा अच्छा, माफ करना बेटा, मैं कुछ गलत समझा. अशा नेक कामासाठी माझ्याकडून होईल ती मदत मी करेन, आणि तुझ्यासाठी तर नक्कीच. मी ही देणगी म्हणूनच काय, तू तारीख सांग फक्त. हां, साथीदारांचे पैसे मात्र द्यायचे. खरंच? आय थिंक इट्स अ वायर ओव्हर देयर. या तिथली वायर लूज झाली असणार, ती टाईट केल्यावर होईल सगळं. ही वायर फॉनची वायर ही. अरे ऑइल कंप्लीट संपलंय. चल हो. गाडी इंडिकेशन देत नाही. कोणीच सांगितलं नाही. अच्छा तो रेड लाईट जो फ्लॅश होतो तो याचा आहे. सॉरी यार, राहून गेलं. राहून गेलं? हां. अरे सिगरेट दारू पार्ट्या हे सगळं लक्षात राहतं ना. हां. गाडी आहे का बैल? गाडी आहे. अरे बैलाला वैरण नाही दिली ना तरी सुद्धा चालतं. बैल वरण खातो? वैरण वरण नाही, वै वै. जाऊ दे, इंजिन सीज झालंय. हो. वडील पैसे देत आहेत, तुम्ही पेट्रोल भरताय. आता ह्याचं बिल सुद्धा वडीलच देणार ना. गाड्या नुसतं उडवायचे नसतात, त्यांची काळजी सुद्धा घ्यायची असते. माझे वडील सुद्धा एवढं बोलत नाहीत. अरे पण तुला राग काय येतोय? गाडी किती दिवसात देणार तेवढं सांग. गाडी आधी थंड व्हावी लागेल, मग इंजिन उतरवावं लागेल. ठीक आहे ठीक आहे बाबा, 2 दिवसात दे आणि गाडी होईल रे. आधी तू थंड. द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इन द कार इज द इंजिन. हाय शिरा. हाय ब्युटिफुल, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. पण तू इथे काय करतोयस? इंजिन डाऊन. काय इंजिन वगैरे डाऊन झालं नव्हतं, ऑइलच संपलं होतं म्हणून इंजिन डाऊन करावं लागतंय. तेच ते, कळलं तिला काय ते. डोंट यू वरी, तुझी गाडी आता एका उत्तम सर्जन कडे हो ना. पेशंट स्ट्रेचर वरून नाही, तिरडी वरून आणलाय. आणि अपेक्षा करतात जगवायच्या. त्याचे क्लासेस आहेत, किती लेक्चर देतो का. पण काय झालं त्यामुळे मी 4 गोष्टी शिकलो. बरं झालं तुमचं, मला काही बोलायचंय. शिर्या, तुला माहितीये पंडित ओमकारनाथ शाळेसाठी कार्यक्रम करायला तयार झाले. काय कूल ना. गुड. बरं आता मला हे सांगा, तुम्ही दोघं कार्यक्रमासाठी काय करू शकता? मी एक काम करतो, गॅरेज संपलं की मी तुझ्यावरच राहील. मी सकाळी ब्रश केल्यावर लगेच येऊ शकतो. रोजचे 1,000-1,500 रुपये मी नक्कीच जमवू शकतो. रिअली? हा. हजार एक असे 8-10 चेक्स रोज आणू शकतो. खरंच? पैशाने काही होत नाही नुसतं, कार्यक्रम करायचं म्हणजे पोस्टर लावायला लागतात, पोस्टर लावायचे म्हणजे ती भिंतीवर लावायला लागतात, आणि ते काम मी करू शकतो. अरे शिर्या तू डार्लिंग, पण ती पोस्टर्स आधी छापावी लागतील ना, त्यासाठी स्पॉन्सरशिप मी आणून देतो. ऑलराईट. आणि ती जेव्हा लावायची असतील ना भिंतींवर वगैरे, तेव्हा माझी गाडी घेऊन जा. ही बंद पडलेली? अच्छा, 8-1 गाड्या माझ्याकडे. 8 गाड्या बंद पडल्या. चुप चुप. आता हे जे सगळं ठरलंय ना, ते कधी सुरू करायचं? लगेच. आधी गाडी सुरू कर. काय बोलला? म्हणजे जाता येईल ना मला? चल चल. हॅलो आई, मी गार्गी बोलते. झोपली तर नव्हतीस ना? अगं नाही ग, मी इथे कामच करत बसले होते. पण काय ग, एवढ्या रात्री काही विशेष? काहीही झालेलं नाहीये, एव्हरीथिंग इज फाईन. आणि आता तू मध्ये मध्ये बोलू नको. मी काय सांगते ते नीट ऐक. आई, तुला शाळेसाठी 5 लाख रुपये हवे होते ना? हो. म्हणजे? ते मी तुला मिळवून देणार आहे. तू? येस, मी आजच पंडितजींशी बोलले. कोण पंडित? असं काय करतेस आई? मी पंडित ओमकारनाथांविषयी बोलते, ते आपल्या शाळेच्या मदतीसाठी कार्यक्रम करायला तयार झाले. कुल ना. गार्गी, अगं नसे उद्योग कोणी सांगितलेत ग? पुरे पुरे. आता चर्चा नको, तू फक्त शाळेच्या लेटर हेड वरती माझ्याकडे पंडितजींसाठी एक पत्र पाठव आणि कार्यक्रमाच्या दिवशी येऊन ते डोनेशन स्वीकार. बस. आणि हे बघ, आता मी फोन ठेवते, पत्राची वाट बघते मी. चल, गुड नाईट.